नमस्कार मित्रांनो, कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 10वा हप्ता घेण्यासाठी शासनाने योजनेचा लाभ घेत असलेल्या काही लाभार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन EKYC करायला सांगितले आहे आणि त्याबाबत आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये अपडेट सुद्धा घेतली होती। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनाही KYC करायला सांगितले आहे त्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे, तेव्हा आपल्या गावाची ती यादी मोबाईलवर कशी पाहायची, तसेच ज्याचं नाव यादीत आहे त्यांनी ही EKYC कशी करायची आणि कधीपर्यंत करावी लागेल याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुमच्या गावाची यादी पाहण्यासाठी मोबाईलमध्ये सर्वप्रथम गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यावर pmkisan.gov.in या वेबसाईटचं नाव टाकून सर्च करायचं आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा। त्याच्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेची वेबसाईट ओपन होईल। तर इथे थोडंसं खाली जायचं आहे, खाली तुम्हाला पेमेंट सक्सेसचं ऑप्शन दिसेल, त्याच्या खाली उजव्या बाजूला भगव्या रंगात डॅशबोर्ड नावाचं टॅब दिसेल, त्या टॅबवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे विलेज डॅशबोर्ड हे ऑप्शन येईल, या ठिकाणी इथे बघा, यामध्ये इथे आपलं राज्य निवडायचं आहे, त्याच्या खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्या खाली तालुका, तसेच तुमचं गाव किंवा ग्रामपंचायत कोणती आहे ती ग्रामपंचायत निवडायची आहे। तर सर्वप्रथम आपण इथे आपलं राज्य निवडून घेऊया। राज्य निवडल्यानंतर खाली तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर खालीच्या टॅबमध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यावर खाली विलेजमध्ये तुमचं गाव किंवा तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ती निवडायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ही सर्व माहिती भरल्यावर खाली या शो या टॅबवर क्लिक करा। त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील, या ठिकाणी खाली इथे बघा, आधार ऑथेंटिकेशन स्टेटस हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, थोडंसं खाली जायचं आहे, खाली तुम्हाला तुमच्या गावाची अशा प्रकारे यादी दिसेल। तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांनीही EKYC करून घेणे गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावाची यादी मोबाईलवर पाहू शकता। मित्रांनो, ही EKYC करण्यासाठी अशा प्रकारे हे जे नवीन ऑप्शन या ठिकाणी दिलं आहे, तर याच्यावर अजून काम चालू असल्यामुळे सध्या कोणालाही ही EKYC करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न जरी केला तरी EKYC ही या ठिकाणी सबमिट होत नाही। जेव्हा ही EKYC करण्याची प्रोसिजर चालू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा CSE सेंटरवर जाऊन करू शकता। त्यासाठी तुम्हाला आधार नंबर आणि रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरची आवश्यकता असेल। तसेच मित्रांनो, ही EKYC करण्याची मुदत मार्च 2022 पर्यंत देण्यात आली आहे, त्यामुळे काळजी करू नका। जेव्हा हे ऑप्शन चालू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनेलवर अपडेट मिळून जाईल। पीएम किसान योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासुद्धा मित्रांना शेअर करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।